आम्ही चाललो आता गणपतीला. चला आम्ही चाललो आता गणपती पुळेला. पुन्हा वळेल दीदी तू येत तोंडात. पुन्हा वळे का म्हणायचं माहिती का दीदी? आपण येत आणि पुन्हा वळे ना होत. प्रियांकानेच ते गणपती पुळेला गेलो ना सारखी पुन्हा वळा म्हणायची, कारण की त्यांच्या इथे एरिया डॉक्टरचं नाव आहे पुन्हा वळा, आहे ना. आणि आवरले आता प्रियांकाचं पण. आणि आमचं थोडस काम बाकी राहिले, भांडे वगैरे बाकी तर झाले, पण तेच झालो आवरणार. आम्ही निघालोय आता मंदिरात जायला. आणि आता इकडे आले आम्ही. कुठे जाणार आहे दीदी आपण? आपण कुठे जाणार आहे? आणि गणपतीचे मंदिर बोललो होतो ना. हा चतुर्शृंगी आणि गणपतीच्या मंदिरात जाणार आहे आम्ही. म्हणजे ते गणपतीचं मंदिर एवढं काय मोठं नाही, फेमस नाही. फेमस नाही पण प्रियांका जाऊन नवस बोलल्या ते मला दहा दिन चालता गणपती. त्याच्यासाठी मी ना अश्विन दीदीला घेऊन जाणार, त्याच्यासाठीच मी बोलवले. लागले ट्रॉफिक. पुण्यामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे ट्रॉफिक. टाइम जास्त जातो त्याच्यामध्ये. चला आता डायरेक्ट तुम्हाला मंदिरात गेल्यावर दाखव. गेल्यावर म्हणजे जाताना आम्ही चालले बाहेर फिरायला प्रियांका आणि मी. पण बाहेर खूप सारं उन्हे, तर त्यामुळे मी हे सनस्क्रीन लोशन लावते. आता वावच स्किन सायन्स सनस्क्रीन मॅटे फिनिश लोशन मी आता युज करत आहे. हे उन्हाने आपण युज केल्याने आपली स्किन काय म्हणत पण नाही, आणि आपल्याला उन्हाने जो स्किनला आपले रॅशेस वगैरे पडतात ते पण नाही होत. तर तेच मी आता युज करते, कारण की आता भरपूर सारं ऊन आहे आणि उन्हाने आपल्या स्किनवर खूप सारे चकटे पण पडतात. तर आपण हे वावचं स्किन सायन्स सनस्क्रीन लोशन जर युज केलं ना, तर आपली स्किन खूप छान होते. आणि उन्हाने जो आपल्या स्किनला चेहऱ्याला काळपट पण आहे तो सुद्धा होत नाही. तर याच्यामध्ये पॅरेबिन्स नाहीये, सिलिकॉन्स पण नाहीये, आणि मिनरल ऑइल सुद्धा युज केलेलं नाही, ऑक्साईड कलर्स पण नाही. हे पूर्ण डर्मेटोलॉजी टेस्टेड पण आहे आणि मेड इन इंडिया सुद्धा आहे, SPF टेस्टेड सुद्धा आहे. आणि जर ऑल स्किन साठी चालतं, हे ऑल स्किन टाईपला चालतं. कधी कधी आपल्याला वाटतं की आपल्या स्किनला सूट होतं की नाही होत, पण हे सगळ्या स्किन टाईप साठी आहे. तर सनस्क्रीन कधीही स्किप करू नका, रोज सनस्क्रीन रोज वापरत जा. आणि वाव स्किन सायन्स सनस्क्रीन SPF 55 आणि SPF 35 हा हे प्रॉडक्ट तुम्ही घेऊ शकता. आणि आपल्याला हे डिहायड्रेशनपासून वाचवतं, डेमिशियस रिंकल्स आणि ब्राऊन स्पॉट्सपासून सुद्धा वाचवतं, रेड्युसेस रिस्क आणि स्किन कॅन्सरपासूनही वाचवतं. गुड स्किन गुड मूड आणि गुड डेसाठी 365 दिवस आपण सनस्क्रीन यूज करू शकतो. SPF 55 आणि SPF 35 वाव स्किन सायन्सचं उन्हाळ्यात हिवाळ्यात पावसाळ्यात घराबाहेर तुम्ही कधीही हे यूज करू शकता आणि त्याचा खूप फायदा आहे आपल्यासाठी. आणि हे जर तुम्हाला घ्यायचं असेल तर मी तुम्हाला खाली लिंक देईल डिस्क्रिप्शन मध्ये. आणि हे तुम्हाला दुसऱ्या शॉप मध्ये पण मिळेल, तर तुम्ही तिथेही खरेदी करू शकता आणि लिंक वर जाऊनही खरेदी करू शकता. तर नक्की तुम्ही युज करून बघा वाव स्किन सायन्स सनस्क्रीन लोशन. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक राहील, बी वाव नॅचरली. तर आता आलो आहे आम्ही चतुर्शृंगी मंदिरामध्ये. काय घ्यायचं? हार बीर घ्यायचं? हार घ्यायचं आहे तर मग मी घेतो. नाही नाही इथूनच घेऊ ना सर वरण्यात. हे बघा हे मंदिर प्रियांकाने घेऊन आली आम्हाला. वारं खूप आहे, डोळ्यातूनच पाणी उरेल वाऱ्याने. वारं हे बघा प्रियांका.
चला आता आम्ही जाऊ वर, जातो वर आणि मग भेटू वरती गेलो. वर म्हणजे वर नाही जात, डायरेक्ट मंदिरात जातो. तर आता आम्ही मंदिराच्या निम्न भागावर आलेलो आहे. भरपूर पायऱ्या आहे, अजून खाली तुम्ही बघू शकता किती पायऱ्या होत्या आणि वरती बघा अजून किती पायऱ्या आहे. आणि आमचा छोट्या जागा आहे, काय करायचं आहे, येत ना काढू ना. चला चला, वरती खूप लांब आहे अजून. चलो दे छोटे शिव इकडे शिव. ए झोपळेले मस्त, इकडे सुद्धा बसायची सोय केलेली आहे. अर्ध्या भागावर आल्यावर इकडे लोट पुढे बाप या ठिकाणी मॅडम चा आता फोटो काढणं. हा 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 हा, लय चटके बस. आम्ही नानचं नवीन नवीन लग्न झालं ना, तर या मंदिरात यायचो. पण तेव्हा आम्ही काही ब्लॉग शूट करत नव्हतो, तेव्हा आम्ही खूप फिरायचो पण तेव्हा काही आयडियाच नव्हती. इथं जोडी जोडी बसलेली आहे, जवळ जवळ बसा थोडे. इकडे 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 अमोल. आणि आता असं झालंय फिरायला जास्त भेटत नाही, बाहेर घेऊन जास्त फिरत नाही. घरा आमचं एक क्लिक करा थांबा. तर फायनली आता आम्ही पोहोचलोय वरती मंदिरामध्ये आणि मंदिर आलंय जवळ. चला आम्ही आता दर्शन घेतलं आणि चाललोय इकडं फोटो काढायला. थोडस मंदिर त्यांचे काढायचे नाही ना. इकडे तू चल नाही बस तुम्ही देऊन टाक. इथं आले आम्ही गणपती बाप्पाला. इथं लॉक लावून नाही पण आम्ही बाहेर दर्शन घेतो. काय गणपती बाप्पाच काय नाव आहे. आणि आमचं दर्शन झाल्यानंतर आम्ही बसलोय मंदिरामध्ये इथं आतमध्ये. आणि मंदिरामध्ये सगळं तुम्ही बघू शकता, जे खांब साईडचं जे सगळं आहे सगळं लाकडी आणि पूर्ण सागाचं आहे. हे खांब तुम्ही बघू शकता समोरचे, हे पूर्ण सागाचे, वरतून पूर्ण साग आहे. आणि हे बाकडे बसायला केलेलं आहे, हे पण सागाचे. समोर दोन बाकडे ते पण सागाचे. इथं उंदीर मामा आहे. प्रत्येक गणपतीच्या ह्याच्यात पहिला उंदीर मामाच असतो का. मस्त एकदम भारी माळ लय आवडले मंदिर करे असं. वल्ला वाईन वल्ला वाईन खाली पाण्यात पाहिजे. हो पाहतो आता इरिटेट झालं, पाणी लागलं हाताला. बघा इथं प्रियांकाने नमस केला होता गणपती बाप्पाला आणि ती आम्हाला पण घेऊन आलेली आहे बोलण्यासाठी. इथे मंदिर खरंच खूप भारी आहे बघ ना, जुन्या काळात सागाचं बसायला सुद्धा किती भारी आहे असं वाटत नाही बसण्यासाठी आपल्या. तेव्हा पण असंच योग झाला किती मध्ये येते. सगळे गणपतींचे फोटो लावलेले आलो इथं आणि कळतच नाही. रांजण गावचा आहे. त्याच्यानंतर हा ओझरचा गणपती आणि लेण्याद्रीचा इकडं मोहरचा आहे आणि पाणी सिद्ध टेक मोरगावचा गणपती आम्ही आता जूस प्यायला मंदिर करतो खाणार गुपचूप प्लेट. तुम्ही काय
मिक्स हे घेणार आपण काय मिक्स ज्यूस ज्यूस घेणार आमची प्रियांका ऊसाचा रस घेणार तो गन्ने का ज्यूस लेने वाली है आणि मी टरबूज आणि मी टरबूजाची वाडी घेणार आहे यस टरबूज वाडी गार हो इब्राहिम एकदम प्रियांका का रस आला आहे तो माफ कर पाहिला कसं वाटलं पुण्याला येऊन कसं वाटलं पुण्याला येऊन देव देव करायला गेलं नाही का हा भारी वाटतं काय बरं काय बरं बस नाही नाही तर भारी रे आपलं सांग मंदिर पण छान होतं आता कुठं जायचं शनिवार तुझी डिश आली हॅलो बर आहे ठीक आहे एवढं काय नाही ट्राय तर करून बघा काय आता आमचं दर्शन झालं आणि ज्यूस बीस फ्रूट ब्रीड सगळं खाऊन झालं आणि चाललो शनिवार वाड्यामध्ये जाऊ खरी तू